Okay, guys, so welcome everyone. Welcome to Sadaiva classes. We are going to tech your next lesson. Put the dhada, tumta chalu karto hai 4.2. Second, fourth unit already we have started. Chalu kelela hai. Baby pangolins night out. So, what is pangolin? Pangolin la mantat khawle manzar. Pangolin la ka mantat khawle manzar. Kiwa tala, kya mantala? मुंगे मुंग्या खातात हे काय खातात मुंग्या खातात तर त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी काय बघा भाऊ काटदरे इज अ नेचर लवर अँड अन एमिनंट ऍक्टिव्हिस्ट कोण आहे हा निसर्ग प्रेमी आहे भाऊ सॉरी हा नाही हे भाऊ काटदरे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या निसर्गासाठी खूप गोष्टी त्या करत असतात ऍक्टिव्हिस्ट आहेत ते He has won many honors and awards for substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. So, वेगवेगळ्या ज्या काही धोकादायक स्पीशीज आहेत ज्या काही धोकादायक अशा काही जाती म्हणून आपण प्राण्यांच्या वगैरे त्यांच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे त्यांचं प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन साठी प्रोटेक्शन मध्ये त्यांची काळजी घेणे कन्झर्वेशन मध्ये त्यांना त्यांना एखाद्या व्यवस्थित ठिकाणी कन्झर्व करणे वगैरे आपण त्याला म्हणूया शब्दशार्थ बघा काय ते सिन्स 1992 पासून ही हॅज ट्रायव्हन थ्रू सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन तर सह्याद्री मित्र ऑर्गनायझेशन आहे आवाज बंद ठेवायचं बघा प्लीज सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन आहे चिपळूणला कुठे आहे ती चिपळूणला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी कन्सेप्ट चालू केला आहे कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड अँड लाईव्हलीहूड अ रियालिटी ठीक आहे तर निसर्गाचं संवर्धन करायचंय कन्झर्वेशन म्हणजे काय संवर्धन करायचं आहे निसर्गामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत जे अनेक जे प्राणी आहेत पक्षी आहेत किंवा अनेक वनस्पती आहेत त्यांना त्यांचं निसर्ग आपण काय केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे लक्षात घ्या सो नाईट आउट रात्री बाहेर पडलेले आहेत कोण बेबी पँगोलिन आणि त्याची आई कम बेबी वेक अप उठ वी विल गो अँट इटिंग टुडे आपण काय करूया आपण मुंग्या खायला जाऊया यांचं मुख्य खाणं यांचं जे मुख्य खाद्य आहे ते आहे अँट म्हणजे मुंग्या मामा पँगोलिन गेव अ जेंटल लविश पोश टू हर वन मंथ ओल्ड बेबी एक महिन्याचं ते बाळ होतं त्याला म्हटली चल आपण जाऊया काय करायला मुंग्या खायला विथ हर लॉंग टेपरिंग माउथ ते मुंग्या खाण्यासाठी यांचं जे तोंड असतं त्याचं टेपरिंग असतं निमुळत असतं कसं असतं टेपरिंग किंवा निमुळत तुम्हाला पुढे दिसत सो बेबी वॉज स्टील ड्राउझी ड्राउझी म्हणजे काय रे ज्या ठिकाणी आपण म्हणतात ना सकाळी जेव्हा तुम्हाला बळबळ उठतात तेव्हा तुमच्या डोळ्यावर झोप असते त्याला ड्राउझीनेस म्हणतात काय म्हणतात ड्राउझीनेस अजूनही झोप डोळ्यावर होती अजूनही असं म्हणतात ना झोपायसारखं वाटत होतं आफ्टर अ डेज स्लीप दिवसभर झोपू सुद्धा झोप दिवसभर झोपू सुद्धा त्याला बाळाची झोप पूर्ण झालेली नव्हती सो मदर ट्राय टू परस्यूड हिम यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम नाउ गेट अप अँड गेट रेडी अरे बाळा तू मला नेहमी म्हणतोस ना की मला बाहेर घेऊन चल मी मला कंटाळा आलेला आहे दररोज दूध पिण्याचा आता आपण बाहेर जाऊया पटकन तयार हो आपण जाऊया तयार हो म्हणजे त्यांना काय तुमच्यासारखे कपडे घालून तयार व्हायचं नसतं त्यांना बाकीच्याही म्हणजे चला अंग झोप झालेली आहे पटकन तुम्ही उठा आणि तयार व्हा असं त्यांचं म्हणणं नाव वॉन्ट नो वॉन्ट सेड बाळ काय म्हणलं नाही नाही मी येणार नाही काय म्हणलं बाळ मी येणार नाही नाव नाही मला यायचं नाही असं ते बाळ म्हणालं काय म्हणलं नो वॉन्ट सेड बेबी स्ट्रेचिंग इज लॉंग टेल लेझिली आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द मला चालत यायचं नाहीये मला कंटाळा आलाय जसं तुम्ही म्हणता तसं ते बाळ सुद्धा म्हणालं डोंट वरी सेड मामा आय कॅरी यू ऑन माय ट्रेल मी तुला माझ्या शेपटीवर घेऊन जाईल डोंट वरी गुड बॉय कम ऑन चल चांगला मुलगा असता तू चल आता कळ चल आणि आपण काय करूया आता पुढे चल आणि तू का तुला मी मुंग्या खाऊ घालते ओके आय वी विल गो अँट इटिंग टुडे वी विल गो अँट इटिंग टुडे वी विल गो अँट इटिंग today getting we will go and eat him so mama set out him on her tail and finally brought him out of the home their home was a snug hole in the earth 9 inches wide and more than a meter long
Mama cushioned baby to sit tight and hold on her scales with his claws. Claws म्हणजे काय रे? हाताचे पंजे. Getting? Now, she began to walk steadily and cautiously. Just then, a porcupine went past them. कोण आलं? Porcupine, right? दोघं निघाले, बाहेर निघाले. ते बाळ त्या आईच्या शेपटीवर बसलं आणि ते निघाले. पण मध्ये त्याला कोण दिसलं? Porcupine. Porcupine is also काइंड ऑफ अनिमल, प्राण्याचा तो प्रकार आहे. Who's that? Oh, that's a porcupine. कोण आहे? Porcupine आहे ते. And who we are we? बघा, see, this is the pangolin. हे कोण आहे? Pangolin खवले मांजरला म्हणतात. And who we are? आपण कोण आहोत? So, mama began to explain. We are pangolins. What are we? We are pangolins. We have many cousins. Four of them are in Africa. Four are in Asia. We live in India, so people call us Indian pangolins. In the northern part of India, our cousins are Chinese pangolins. Samajla? There are different types of pangolins. Okay. They have many different types. By now, they have reached the anthill. Kuti aale te anthill chai chai aale. Anthill manje kai mungan cha varu. Okay. They reached towards the anthill. Mama used her strong, sharp and curved front claws to quickly demolish the anthill. आता मुंग्यांच्या वारूतून मुंग्यांचं वारू पाहिलं असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने काय केलं? पटकन आपल्या पंजांनी काय केलं? हे सगळं उद्ध्वस्त केलं. डेमॉलिश म्हणजे उद्ध्वस्त केलं, नष्ट केलं. द टर्माइट्स इनसाइड बिगन टू रन हेल्टर स्केल्टर. हेल्टर स्केल्टरचा अर्थ काय होतो? इकडे तिकडे अंधाधुंदपणे, कुठेही जसं जमेल तसं. जसं तुम्हाला माहित असेल की एखाद्या ठिकाणी काही दुर्घटना घडली तर लोक कुठेही पळतात, तर हेल्टर स्केल्टर म्हणतात. तर त्या वारू जसं त्यांनी तोडलं, ते वारू जसं त्यांनी तोडलं, ते वारू तोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे टर्माइट्स होते, जे काही मुंग्या होत्या, त्या इकडे तिकडे पळायला लागल्या. इन अँड आउट वेंट मदर्स वन अँड अ हाफ फूट लॉंग स्टिकी टंग. तर तिची जी जीभ होती ती अशी लांब जीभ होती, ती जीभ तिने काय केली? त्या वारूमध्ये टाकली, बरोबर, आत बाहेर करत. आणि तिला काय मिळाले? भरपूर टर्माइट्स मिळाले. शी बिगन टू डिवोर द टर्माइट्स. डिवर्सचा अर्थ काय होतो बघा इथे दिलाय? ईट क्विकली अँड अ लॉट ऍट अ टाइम. एकाच वेळेस भरपूर खायचं, भसा भसा खायचं, बका बका खायचं, बकासुरासारखं खायचं. ठीक आहे, तिने पटवट खायला सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डेलिशियस, ईट देम क्विकली. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. ती आपल्या बाळाला म्हणते की बाळा बघ, मी जसं खाते तसं तू खा. या मुंग्याच आपलं खाणं आहे आणि आपण त्यांना असंच खातो. खूप छान आहे, टेस्टी आहेत ते, खाऊन घे पटापट पटापट. सो बेबी वॉश्ड मदर अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल. त्या बाळाने बघितलं आपली आई काय करते, मुंगा खाते, त्याने सुद्धा मुंगा खायला सुरुवात केली. स्लोली स्लोली येस, बेबी कुड डू इट. त्याला सुद्धा ते जमलं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. त्याची जीभ लहान होती. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील. बघा, त्याला पहिल्यांदा असं सॉलिड मिळालं काहीतरी, कारण एवढा महिनाभर तो फक्त आणि फक्त दुधावरच वाढलेला होता. And he found the termites truly delicious. त्यांच्यासाठी त्या मुंग्या खरंच कशा होत्या? डिलिशियस होत्या, चविष्ट होत्या. And he found, झालं, just like his mother had said they would be, she too was happy. आईला आनंद झाला, बाळाला आनंद झाला, भूक लागली होती, मस्त त्यांनी मुंग्या खाऊन घेतल्या. Good, baby, remember this is the proper food for us pangolin. लक्षात घ्या, हे आपल्या खाते काय आहे? प्रॉपर फूड आहे, हेच खरं अन्न आहे आपल्यासाठी. कोणासाठी? पँगोलिनसाठी. वी डोंट हॅव टीथ. त्यांना दात नसतात, लक्षात घ्या, त्यांना दात आहेत का? नाही. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर अॅनिमल्स, सो दिस इज व्हॉट वी ईट. त्यामुळे आपण हे खातो, लक्षात घ्या, कारण मुंग्यांना हाडं वगैरे नसतात, त्यामुळे त्या मुंग्या खाऊन घेतात. सो जस्ट दॅन मामा स्मेल्ड समथिंग. तेवढ्यात त्या आईला कसा तरी वास आला. काय आला? कसा तरी वास आला. In a trice, she pulled her baby to herself and held him closely to her belly. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. तिला कसा तरी वास आला, तिने काय केलं? बाळाला जवळ घेतलं आणि तिने गोल 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 ती काय झाली? एका गोल दगडासारखी झाली. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल कुठे, आहे का? हा, बघा, दिसतंय. ओके, इट वॉज लाईक, बघ, असं स्वतःला तिने गुंडाळून घेतलं, स्वतःला पण आणि बाळाला सुद्धा, आणि एकदम दगड बनली ती, असं दगडासारखी ती बनली.
काय झालं असेल पुढे बघा, व्हॉट कुड हॅव हॅपन, काय झालं असेल. प्लीज म्यूट युअर साऊंड, आवाज बंद ठेवायचा बानो. येस, सो सॉलिड बॉल बनला, एकदम टाइट सॉलिड बॉल बनला. एनी वन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक, एक दगडच आहे, एखादा खडक आहे असं त्यावेळेस ते कोणालाही वाटेल पाहिल्यानंतर. आफ्टर अ वॉल द स्मेल डिमिनिश, तो वास तिथून हळूहळू कमी झाला. डिमिनिश म्हणजे नाहीसा होणे, कमी होणे. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. मामा लुझन हर टेल अ बिट अँड लिसन केअरफुली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड शी अनकॉर्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. वा जसा दूर झाला तसा तिने हळूहळू स्वतःला अनकल केलं, म्हणजे जी काही गोल झाली ती ना ती परत परत नेहमी रेग्युलर झाली आणि तिला वाटलं आता धोका नाहीये, तर त्या बाळाला तिने काय केलं, वेगळं केलं आपल्यापासून. आईचा जीव पाळत असतो तुम्हाला माहितीये. डीड यू नोट द स्मेल जस्ट नाव, तुला हा वास आला का, तुला हा वास आला का. कोण म्हणतंय, ती आई त्या बाळाला म्हणते, तुला हा वास आला का. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स, दुसरं काही लक्षात ठेवण्यापेक्षा हा वास, हा जो स्मेल आहे तो लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन, कोणाचा वास आहे हा, माणसाचा वास आहे. कोणाचा वास आहे, माणसाचा. माणूस म्हणजे कोणीही माणूस, लक्षात घ्या. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर्स, त्यांच्यातले हे काही जे माणसं आहेत, या माणसातले काही काही माणसं खूप दुष्ट आहेत. बियॉन्ड मेजर, आपण विचार करू शकत नाही एवढे दुष्ट आहे. विकेट म्हणजे दुष्ट आहेत. दे सर्च फॉर अवर होल्स अँड डिग देम अप, दे किल अस, ईट अवर फ्लेश अँड सेल आउट, सेल अवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. हे काय करतात माणसं, आपल्या घरापर्यंत येतात, आपल्या बिळापर्यंत येतात, होल म्हणजे बिळ किंवा नेस्ट ज्या ठिकाणी ते राहतात, आपली घरं तोडतात, आपल्याला मारतात, आपले खातात, जे काही मांस आहे ते आपलं मांस खातात, आणि आपलं जे काही त्वचा आहे, जे काही स्किन आहे, चामडं आहे, ते विकतात आणि खूप पैसे कमवतात. ह्युमन्स थिंक अवर स्केल्स आर मेडिसिनल, त्यांना असं वाटतं की आपले जे स्केल्स आहेत, बरोबर, त्वचा आहे किंवा चामडं आहे किंवा जे काही अजून आपल्या अंगावर जे खवले आहेत, ते औषधी आहेत असं त्यांना वाटतं, बरोबर. लॉंग अगो वेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स न्यू अबाउट अस, द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. आधी हे फक्त काही जंगली लोकांना माहित होतं, त्यामुळे आपल्याला काही एवढी भीती नव्हती. दे टू किल अॅनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड, त्यांनी सुद्धा आपल्या सरकारना मारलं, परंतु त्यांनी हाव केली नाही. ग्रीड म्हणजे काय, हाव, लक्षात घ्या. ग्रीडचा अर्थ काय होतो, हाव, बरोबर. त्यांनी हाव केली नाही आदिवासी लोकांनी. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रेडी पीपल सच एज दोज वी स्मेल जस्ट नाव. पण तुला अशा हावरट लोकांपासून स्वतःचं संरक्षण तुला करता आलं पाहिजे, तुला त्यांचा वास ओळखता आला पाहिजे. वेन वी स्टेप आउट इन अ नाईट टाइम वॉन्डरिंग, दे फ्लॅश हार्ड टॉर्च लाईट टू स्पॉट अस अँड देन शूट अस विथ द गन्स. आपण जेव्हा रात्री बाहेर पडतो, आणि सहसा हे रात्रीच बाहेर पडतात, तर रात्री बाहेर पडतो तेव्हा हे काय करतात, आपल्याला शोधतात आणि आपल्याला मारतात कशाने, गनने, बंदुकीने. दिस व्हेरी सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉइड अवर हॅबिटॅट्स अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. या लोकांनी जंगल तोडलंय, आपली झाडं झुडपं तोडलेली आहेत, आपलं घरटं उद्ध्वस्त केलं, आपली बिळं उद्ध्वस्त केलेली आहेत. देर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स अँड टू रोम अराउंड एनिवेअर. यामुळे आपण घाबरत घाबरत आपण कुठे राहू शकतो की नाही हा प्रश्न आहे. आपल्याला राहणंच कठीण झालेलं आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप, खूप कठीण दिवस आलेले आहे, कारण कोण कुठून कधी मारेल सांगता येत नाही. यू कॅन नेव्हर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू, बी वॉन्ट बेबी बी केअरफुल. तुला स्वतःला कळणार नाही की कोण कधी तुला मारेल किंवा आपल्याला कधी कोण कुठून मारेल हे सांगता येत नाही. ही माणसं थोडी दुष्ट आहेत, ही म्हणजे काही माणसं. दिस मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स, वी रिमूव मिलियन्स ऑफ एंट्स अँड टर्माइट्स फॉर दॅम. लक्षात घ्या, यांना कळत नाही की आम्ही बऱ्याच मुंग्या खाऊन टाकतो, बरेच टर्माइट्स किडे वगैरे आम्ही सगळे खाऊन टाकतो आणि आम्ही त्यामुळे माणसालाच मदत करत असतो. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू देमसेल्व्स बट विल नॉट स्पेअर अस, मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. ही लोक काय करतात, खूप बाकीचे पैसे खर्च करतात परंतु आपल्याला सोडणार नाही, आपल्याला मारून टाकतील. त्यांना देव सद्बुद्धी देव, मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स, म्हणजे काय सेन्स असतो तो, सद्बुद्धी देव. त्यांना काय देव, सद्बुद्धी देव. बेबी वन मोर थिंग,
देर आर सम गुड पीपल, लक्षात घे, देर आर सम गुड पीपल. यस गाईज. सर आज किती वाजेपर्यंत लेक्चर आहे? ओके जुली वेट, आय टेल यू. चांगली लोक सुद्धा आहेत, दे नो अवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. लक्षात घ्या, फूड चेन हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही शिकलेला आहात, त्याला अन्न साखळी म्हणतो आपण. फूड चेन, अन्न साखळी, बरोबर. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो या संपूर्ण जगामध्ये, आणि प्रत्येकाचं एक अस्तित्व आहे, एक इम्पॉर्टन्स आहे या फूड चेन मध्ये. दे स्ट्राय टू मेक अवर लाईफ इझियर, त्यामुळे आपलं आयुष्य सोपं व्हावं म्हणजे काम करतात. भरपूर लोक आहेत, जसं त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले, सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स. आता लोक काय करतात, हे जे काही असतात, जे काही संस्था असतात, ऑर्गनायझेशन असतात, हे काय करतात, लोकांपर्यंत सांगतात लोकांना की बाबांनो आपण हे असं नाही केलं पाहिजे, आणि ते लोकांना सांगून सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट जे असतं, ज्याला वन खाते म्हणतो आपण, वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्यांना सुद्धा ते मदत करत असतात. दे होल्ड मीटिंग, गावागावामध्ये जातात, मीटिंग घेतात, लोकांना सांगतात, अर्ज, अर्ज म्हणजे रिक्वेस्ट, त्यांना विनंती करतात की बाबांनो यांना मारू नका. ओके, कोणाला? पँगोलिन्सला. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेज एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी पोस्टर्स टाकतात, हँडआउट्स म्हणजे हँडबिल्स वगैरे वाटत असतात, पॅम्फलेट वगैरे. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग, आणि हे अंतरदेश आंतरराष्ट्रीय जगामध्ये याची स्मगलिंग वगैरे चालते. तुम्ही शब्द ऐकला असेल स्मगलिंग वगैरे, तसं होऊ नये म्हणून ते सांगतात. दे सेटअप मॉडर्न ट्रॅप कॅमेरा, सगळे कॅमेरे वगैरे लावून ठेवलेले आहेत. ओके, आणि त्यामुळे काय होतं की दे गेट अ गुड फोटोज, त्यामुळे त्यांना फोटो वगैरे सुद्धा चांगले फोटोग्राफ घेतात आणि त्यांचा अभ्यास सुद्धा करतात. आय होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क, अवर लाईफ विल बी इझियर अँड अवर किथ and kin will flourish. Come baby, that's enough for today, it's getting late. Did my love relish the ramites? We'll return here tomorrow night. Now we must reach the home before the day break. Divas ugvayacha aadhi aapyala ghari gelo paije, mala vatta tya baalala mhanje majha baalala aavadle ki kay sarva halu halu kay hoil lokanmadhe samjut yeil, ani samjut alyanantar loka sadda kay kartil, यांचा विचार करतील. कोणाचा विचार करते? सर्व प्राण्यांचा, नॉट ओनली पँगोलिन्स. कोण लिहिलेलं आहे? भाऊ काळदरे यांनी लिहिलेलं आहे. खूप छान असा तुमचा लेसन होता. पँगोलिन काय आहेत बघा. सो लेट सी सम ऑफ द फॅक्ट्स. इंडियन पँगोलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1 ऍज पर द इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. लक्षात घ्या, सॉरी टायगर्स डू. तर हे जे भारतातले जे पँगोलिन आहेत, हे जे काही मांजरं आहेत, बरोबर, तर त्यांना भारताचा एक ऍक्ट आहे, एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव आहे इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. भारतातील जेवढे काही वन्य जीव आहेत त्यांच्या संरक्षण कायदा, वाईल्ड म्हणजे जंगल, वन्य, 1972 कायदा आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल 1 मध्ये यांना ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय? जसं वाघाला जसं जे नियम लागू होतात किंवा वाघाला जसं प्रोटेक्शन मिळतं, संरक्षण मिळतं, तसंच संरक्षण या पँगोलिनला मिळतं. राईट, समजलं? याला म्हणतात 1972 ऍक्ट आहे इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, आणि त्याचा शेड्यूल 1 आहे. सेकंड पॉईंट बघा, दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज पब्लिश बाय IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCN ची एक लिस्ट असते, ही जी काही संस्था आहे, इंटरनॅशनल युनियन, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ही संस्था काय करते, जगामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, जेवढे पक्षी आहेत, जेवढे वनस्पती आहेत, या सर्वांचं एक लिस्ट बनवते. त्याच्यामध्ये रेड लिस्टमध्ये जर एखादी वस्तू आली, सॉरी वस्तू म्हणजे एखादी गोष्ट आली, तुमचं प्राणी, पक्षी किंवा वनस्पती, तर त्यांना खूप काळजी घेतली जाते त्यांची. एंडेंजर्ड म्हणजे काय? तर एंडेंजर्डचा अर्थ होतो की नामशेष होत चाललेल्या स्पीशीज किंवा जाती, कारण पँगोलिनची संख्या फार कमी आहे. बघा ना, मी पण नाही पाहिले, तुम्ही पण पाहिले नाही, म्हणजे नक्कीच यांची संख्या फार कमी असणार. पुढचा फॅक्ट काय बघा, फॅक्ट नंबर 3. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. लक्षात घ्या, त्यांच्या बॉडीवर खवले असतात, खवले, स्केल्स. माशांच्या अंगावर कसे असतात, त्या प्रमाणचे असतात ते. माशांच्या अंगावर खवले असतात तसे त्यांच्या अंगावर खवले असतात, म्हणून त्याला खवले मांजर म्हणतात. आणि हे एकच मॅमल आहे, मॅमलचा अर्थ सस्तन प्राणी,
मॅमलचा अर्थ काय सस्तन प्राणी. सो द स्केल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन, स्केल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन कॉल्ड केराटीन. काय नाव आहे त्या प्रोटीनचं, प्रथिनाचं नाव आहे केराटीन. जसं आपले नख कास, आपले नख किंवा केस, रायनोज हॉर्न, जो गेंडा असतो ना, गेंड्याचं जे काही शिंग असतं ते शिंग, त्या सगळे केराटीनचे बनलेले असतात. द स्केल्स ऑन अ पँगोलिन्स बॉडी कम्प्राइज ऍज मच ॲज 20% ऑफ इट्स टोटल बॉडी वेट. लक्षात घ्या एवढं त्याचं वजन आहे, प्रमाण आहे. पँगोलिन स्केल्स आर यूज इन चायनीज मेडिसिन अँड आर इन गुड डिमांड. लक्षात घ्या हे चायनीजच्या मेडिसिन मध्ये औषधामध्ये यूज होत त्याचा, म्हणून त्यांची शिकार केली जाते, डिमांड आहे खूप त्याला. नेक्स्ट पॉइंट काय बघा, दॅट हॅज गिव्हन राईज टू इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ पँगोलिन स्केल्स. इट हॅज बीन प्रूव्हन मेनी रिसर्चर्स दॅट केराटीन हॅज नो मेडिकल प्रॉपर्टीज. ऍक्च्युली केराटीन मध्ये कुठलाही औषधी गुणधर्म नाहीये, परंतु लोकांना ते कळत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांची शिकार केली जाते. इंडियन पँगोलिन्सचं वजन आहे 10 ते 20 किलो. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. ज्या काही फिमेल असतात, ज्या मादी आहेत, त्या पुरुषांपेक्षा कमी असतात त्यांची उंची, वजन, उंची. टोटल लेंथ 60 to 75 आणि टेल असते 40 to 45 centimeters. लक्षात घ्या, मोजून बघा किती असेल, तुम्हाला अंदाज येईल. वन पँगोलिन इट्स अप ॲज मेनी एज 7 crore अँड स्टार टर्माइट्स इन अ इयर. एका वर्षामध्ये एक पँगोलिन 7 crore काय खातो, मुंग्या किंवा टर्माइट्स खातो, किडे खातो. टर्माइट्स म्हणजे तुम्हाला माहित असेल त्याला आपण काय म्हणतो, वाळवी वगैरे. इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक इट अ पँगोलिन दॅट हॅज कर्ल्ड इटसेल्फ. बरोबर, तुम्हाला मागशी मागे सांगितलं की तो पँगोलिन काय होतो, असा एक बॉल बनतो. बरोबर, तर वाघाला काय, सिंहाला सुद्धा ते तोडता येणार नाही, एवढं घट्ट ते बनतं, घट्ट स्वतःला तो काय गुंडाळून घेतो. पँगोलिन यूजेस इट्स स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. लक्षात घ्या, झाडा सुद्धा ते चढतं. आणि फायनल पॉइंट आहे तुमचा की पँगोलिन्स हॅव वीक आय साईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. त्यांची दृष्टी खूप चांगली नाहीये, लक्षात घ्या, पण त्यांना वास खूप चांगला येतो, खूप दूरवरचा सुद्धा वास त्यांना येऊ शकतो. हे सगळे पॉइंट्स आहेत त्यांचे, इम्पॉर्टन्स ऑफ पँगोलिन्स. गेटिंग क्वेश्चन बघा, ट्राय टू फाइंड आउट क्वेश्चन आन्सर्स. ट्रू ऑर फॉल्स वगैरे विचारलं. क्वेश्चन 5, लँग्वेज स्टडी आहे तुम्हाला, सब्जेक्ट ऑब्जेक्ट मी सर्व घेणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. गेटिंग, चलो.